सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळावी अशी मागणी नांदेड येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अजूनही त्यापासून वंचित आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 20 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिलाय. सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली आहे. वारंवार या मागणीसाठी पाठपुरावा देखील केला, मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे आमच्यावर अन्याय झाल्याची भूमिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या मागणीची अंमलबजावणी न झाल्यास येत्या 20 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलाय. महाराष्ट्र शासनाने 20 जुलै 2020 ला एक शासनाने पत्र काढलेलं आहे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नव्याने समावेशन करून वेतन निश्चित करण्यात यावी म्हणून. माननीय अधीक्षक अभियंता सभा मंडळ नांदेड यांच्याकडे 20 जुलैला पत्र येऊनही त्यांनी आजपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही आज अधीक्षक अभियंता साहेबांना आम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटलो तर त्यांनी आम्हाला आरेरावीची आणि उद्धटपणाची भाषा बोलली आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्याबद्दल शासनाच्या पत्रावर मी तर कारवाई करणारच नाही. आणि असे शासनाचे पत्र, असे हजारो पत्र येतात, ते शासनाचे पत्राची अंमलबजावणी करायची की नाही करायची हे माननीय अविनाश धोंडके साहेबांनी आम्हाला आमच्या तिघा शिष्टमंडळाला ते बोलले. पुढची काय कारवाई आणि त्याच्याबद्दल कोणतीही कारवाई तुमच्या या पत्रावर होणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, मी बी मंत्रालयामध्ये मी सचिव म्हणून काम केलेलं आहे, अशी त्यांची एक भाषा त्यांची होती. तर आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की तुम्ही उच्चस्तरीय अधिकारी आहात तर तुम्ही शासनाच्या पत्राची अंमलबजावणी करून आम्हाला 19/1/16 ते 2020 आम्ही सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहोत. आम्हाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला पेन्शन मिळत नाही, त्याच्यामुळे बरेच लोक आजपासून पेन्शनपासून वंचित आहेत आणि बरेचसे लोक काही मरण पावलेत, पेन्शन नसल्यामुळे मृत्यू पावलेत लोक. तर आमची आता या 2 दिवसात जर अधीक्षक अभियंता साहेबांनी जर आमची कारवाई शासनाच्या आदेशाप्रमाणे जर कारवाई नाही केली तर आम्ही दिनांक 20 तारखेपासून येणाऱ्या पुढच्या 20 तारखेपासून आम्ही बेमुदत आम्ही धरणे आंदोलन येत मंडळ कार्यालयासमोर आम्ही बसणार आहोत. आम्ही सर्व तिन्ही जिल्ह्यातले लोक आम्ही बेमुदत धरणं धरणार आहोत. आम्ही इथं मग ज्या ठिकाणी कोरोना 19 याच्यामध्ये जरी प्रकरण गंभीर जरी असेल आम्ही या ठिकाणी असं घरी बसून उपाशी मरण्यापेक्षा आम्ही अधीक्षक अभियंतापुढे आम्ही असे उपाशी मरून गेले तरी आम्हाला काय त्याची आम्ही त्याचा विचार केलेला आहे की आता कोणत्या गोष्टीची परवा करायची. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News नांदेड.